आयपीएस पदाला गवस मी घातली, पण माझं स्वप्न आयएएस बनायचं आहे. तर तोपर्यंत मी लढत राहीन, म्हणजे पुन्हा प्रयत्न करेन आणि आयएएस बनेन. आणि जसं मूवी मध्ये तो डायलॉग आहे, तसं जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही. येवला शहरात असलेल्या स्वामी मुक्तानंद विद्यालयात माध्यमिक शिक्षक असलेले सुरेश मोहिते यांचं हे कन्यारत्न, ज्यांनी UPSC 2023 रिझल्टमध्ये दुसऱ्याच प्रयत्नात ऑल इंडिया रँक 595 मिळवत IPS पदाला गवसणी घालणाऱ्या प्रियंका सुरेश मोहिते. वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी त्यांचं हे UPSC मधील घवघवीत यश मिळवणं आणि तेही एवढ्या कमी वयात, खरंच अशा व्यक्तीचा प्रेरणादायी प्रवास ऐकणे खूप महत्वाचे आहे, कारण त्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळत असते. चला तर मग वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूयात. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल, तर असेच वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व ज्यांच्या प्रवासातून अनेकांना प्रेरणा मिळावी असे व्हिडिओ यापुढेही पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. प्रियंका मोहिते यांचं मालेगाव येथील पोहाणे हे मूळ गाव. पोलीस दलातील नोकरीच्या निमित्ताने त्यांचे आजोबा सुखदेव मोहिते हे येवल्यामध्ये पोलीस दलात नोकरीला होते. वडील सुरेश मोहिते हे देखील तिथेच शिक्षक म्हणून रुजू झाले. पोलीस जमादार असणारे प्रियंका यांचे आजोबा सुखदेव मोहिते यांना नेहमी वाटायचं की आपल्या नातीने अधिकारी बनावं. ते नेहमी लोकांना सांगायचे की माझी लहानी नात प्रियंका ही लाल दिव्याच्या गाडीतच फिरणार आहे. त्यांचे आजोबा लहानपणापासून त्यांना तानी हा चित्रपट दाखवायचे आणि सांगायचे की तू पण असंच तानीसारखं बनायचंय. त्यामुळे प्रियंका यांना लहानपणापासूनच अधिकारी बनायचं होतं. पहिली ते पाचवी स्वामी मुक्तानंद विद्यालयात प्राथमिक विभागात प्रियंका यांनी शिक्षण घेतले. त्यानंतर खेडी येथे जवाहर नवोदय विद्यालयात त्यांची परीक्षेद्वारे निवड झाली. 6वी ते 12वी पर्यंतचं शिक्षण नवोदय विद्यालयातूनच पूर्ण झालं. नवोदय विद्यालयात असतानाच प्रियंका यांच्यातील गुण हेरून स्कूल प्रिन्सिपल यांनी प्रियंकाच्या कुटुंबियांना कळवलं की प्रियंकाला सिव्हिल सर्व्हिसेसचीच तयारी करू द्या. 12वीत त्यांचे सायन्स होते, परंतु UPSC परीक्षा पास होणे हे त्यांचे ध्येय असल्यामुळे त्यांनी पुढील शिक्षणासाठी पुणे गाठले. तेथे राज्यशास्त्र या विषयात BA करत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये MA पूर्ण केले. UPSC पहिल्या प्रयत्नात तयारी न झाल्यामुळे किंवा UPSC खोली न कळल्यामुळे त्यांना अपयश आलं, परंतु दुसऱ्याच प्रयत्नात पहिल्यांदाच त्यांनी मुलाखतीपर्यंत बाजी मारली. प्रियंका यांची मोठी बहीण MBBS असून वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. त्यांचा भाऊ रोहन हा मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये पदवीधर आहे. त्या एका मुलाखतीत सांगतात की माझं वय 23 आहे, आणखी भरपूर अटेम्प्ट बाकी आहेत. आजोबांचं स्वप्न मी IAS व्हावं असं होतं आणि त्यासाठी मी आणखी मेहनत घ्यायला तयार आहे, असंही त्या सांगतात. त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचं अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. तुमच्या नातेवाईक, फॅमिली किंवा मित्रपरिवार यांमधील कोणी जरी UPSC सारख्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असेल, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच मोटिवेट करणारा आहे. अशांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करा.